कल्याण देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता असलेल्या जिल्ह्यातलं एक प्रमुख शहर। उल्हास नदीच्या काठी वसलेलं हे शहर खाडीद्वारे अरबी समुद्राशी जोडलं गेलं। स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच कल्याण बंदरात केली। मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी आणि महापालिकेच्या अनुकूल धोरणांमुळे लोक आणि अनेक उद्योग कल्याण डोंबिवली इथे आकर्षित झाले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे सुरू होणाऱ्या मध्य रेल्वेला कल्याण इथे फाटा फुटतो। उपनगरीय रेल्वे आणि त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी कल्याण हे अतिशय महत्वाचं आहे। भारतीय रेल्वेचा पाया सुद्धा इथेच भक्कम झाला। 1854ला तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे ही देशातली पहिली लोहमार्ग वाहतूक कल्याणपर्यंत वाढवण्यात आली। लोहमार्गासोबत त्यावरील विविध पूल आणि इतर बांधकामं सुद्धा तेवढीच जुनी आणि तसंच एक बांधकाम म्हणजे कल्याणचा पत्री पूल। 3 जुलै 2018 सकाळी 7:30 सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकाच्या पुढे गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला। 1971 मध्ये बांधल्या गेलेल्या या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव 2013 मध्येच देण्यात आला होता, मात्र या पुलावरून सतत वर्दळ सुरू असल्यानं त्याची दुरुस्ती होऊ शकली नाही आणि मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागलं। प्रशासनाची चालढकल हजारो लोकांच्या जीवावर बेतली। या दुर्घटनेत 2 मृत्यू तर 4 लोक जखमी झाले। ते अगले 6 महिने के अंदर जो मुंबई सबर्बन में 445 रोड ओवर ब्रिजेस, फुट ओवर ब्रिजेस और बाकी जो पाइपलाइन के ऊपर भी जो इंफ्रास्ट्रक्चर है क्रॉस करता है रेलवे ट्रैक्स को, इसका पूरा जॉइंट सेफ्टी ऑडिट रेलवेज और बीएमसी आईआईटी के नेतृत्व में इसको पूरी तरीके से सेफ्टी ऑडिट करे। मुंबईत पुलांच्या बाबत घडलेल्या या दुर्घटना प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडल्याची चहूबाजूने टीका झाली, त्यामुळे अनेक पुलाचं ऑडिट करून ते तातडीनं वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। आयआयटी बॉम्बे यांच्या नेतृत्वात कल्याण मधल्या पत्री पुलाचंही सेफ्टी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि 20 जुलै 2018 हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल देऊन त्याचं लगेच पाडकाम करणं आवश्यक असल्याचे आदेश रेल्वे विभागानं दिले। हा पूल बंद झाल्यानं कल्याण डोंबिवलीकरांचा थेट श्वासच कोंडणार होता, पण पर्याय नव्हता। रेल्वेसाठी हा महत्वाचा विषय होता कारण पत्री पुलाखाली होतं मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या उपनगरीय रेल्वेचं जाळं। उस टाइम ये डिसमेंटल करना बहुत जरूरी था पब्लिक सेफ्टी के हिसाब से, रेलवे की सेफ्टी के हिसाब से, और जो भी हमारे जो हमारे ट्रेवलर्स रोड कम्यूटर्स चलते हैं रोड के ऊपर से और जो हमारे नीचे से ट्रेन जाती हैं उनके लिए, सबर्बन ट्रेन जाती है, लॉन्ग डिस्टेंस ट्रेन जाती है, वहां से फ्रेट ट्रेन जाती है, तो सबकी संरक्षा को ध्यान में रखते हुए, सबकी सेफ्टी को ध्यान में रखते हुए ये अत्यंत आवश्यक था कि इसको नवंबर 18 में इस ब्रिज को तोड़ा जाए। सुमारे 1500 अधिक रेल्वेच्या फेऱ्या या दररोज पत्री पुला खालून होत होत्या। लाखो वाहनांची वाहतूक सुद्धा पत्री पुलावरून होत होती। पुलाच्या पाडकामानंतर कल्याण डोंबिवलीकरांच्या प्रवासाचं काय? पुलावरून होणाऱ्या वाहतुकीसाठी कोणताही पर्याय नसल्यानं मोठ्या वाहतुकीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार होतं। ब्रिटिशकालीन पत्री पुलाचं बांधकाम 1914 साली झालं होतं। पुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर 6 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला। पुलाचं पाडकाम रेल्वेकडून करण्यात आलं, मात्र त्यासाठी लागणारा निधी हा एमएसआरडीसी कडून देण्यात आला। राज्याचे नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांनी एमएसआरडीसीनं हे शिवधनुष्य पेललं। रेल्वेचे 70 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी पुलाचं यशस्वी पाडकाम झालं। भिवंडी ते कल्याण आणि कल्याण ते शीळ या 21 किलोमीटरच्या रस्त्याची जबाबदारी ही गेली 12 वर्ष एमएसआरडीसीवर आहे। रस्त्याचं चौपदरीकरण हे एमएसआरडीसीनंच केलंय आणि ह्याच रस्त्याचं 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। रेल्वे रुळावरून पुलाच्या या बांधकामाचा मोठा अनुभव एमएसआरडीसीकडे आहे, त्यामुळे पत्री पुलाच्या उभारणीची जबाबदारी एमएसआरडीसीकडेच देण्यात आली। 20 किलोमीटरचं काम आपण शिवफाट्याकडून काम सुरू केलं, कोणकडून काम सुरू केलं, त्या दोन्हीकडून इथे यायला उशीर लागला असता, परंतु प्रायोरिटी इथे या गावातला अतिशय बिझी भाग जो आहे त्या ठिकाणी जर पूल धोकादायक असेल, लोक त्याच्यावर लाखो लोक रोज जातात, तर त्या ठिकाणी लवकर बांधला पाहिजे ही आपण भूमिका घेतली। पत्री पुलाचे कार्यादेश काढण्यात आले। कामाचं कंत्राट स्टेक इन्फ्रा या व्यावसायिक संस्थेला होतं।
ही संस्था प्रामुख्याने रस्ते उड्डाण पुलांचीच काम करते. जुन्या पत्री पुला शेजारच्या पुलाचं कंत्राट सुद्धा स्ट्रेक इन्फ्रा याच संस्थेकडे होतं. रेल्वेच्या नियमांप्रमाणे पुलाच्या उभारणीत रेल्वेच्या जागेचा वापर होता कामा नये, म्हणजेच पुलाच्या दोन्ही बाजूस सोडत त्याच्या मध्यभागी कोणताही आधार असणार नाही. देखभालीसाठी वारंवार रेल्वे वाहतुकीला त्याचा अडथळा होऊ नये म्हणून पूल उभारावा देखील असा की त्याची देखभाल कमी असावी. या सर्व बाबी लक्षात घेता आधी गर्डर उभारून मग तो पुश अँड पुल या प्रणालीनं नियोजित ठिकाणी सरकवावा असं ठरलं. डिसेंबर 2018 जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक उपक्रम मंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते नवीन पत्री पुलाचं भूमिपूजन करण्यात आलं. पुलाचे नकाशे हे प्रथमतः MSRDC रेल्वे विभाग आणि IIT बॉम्बे यांच्या तपासणीनंतर पुन्हा रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. या सर्व प्रक्रियेला 3 ते 4 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. यानंतर पत्री पुलाच्या कामाच्या सुरुवातीलाच एक मोठी अडचण समोर आली. खोदकाम करत असताना खाली जुनी आणि चालू स्थितीत असलेली भुयारी गटारं आढळली. ती भुयारी गटारं ब्रिटिशकालीन असावीत असा अंदाज होता, त्यामुळे गटारं न तोडता पुलाची जागा बदलावी लागली. पुलाच्या GAD म्हणजेच जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग मूळ नकाशामध्ये बदल करून नियोजनाला पुन्हा सुरुवात झाली. सुरुवातीला पुलाचा पहिला भाग 76.6 मीटर आणि दुसरा भाग 23 मीटरचा ठरवण्यात आला, पण भुयारी गटारांमुळे दुसरा 23 मीटरचा भाग 33 मीटर करण्यात आला. पुलाचे नकाशे पुन्हा मंजुरीसाठी पाठवण्यात आले. अशा सगळ्या बाबींमुळे पत्री पुलाच्या बांधकामाला उशीर होत होता. विरोधक टीकाकार वस्तुस्थिती समजून न घेता टीका करण्यात मशगूल होते. मात्र टीम पत्री पूल पुढे तांत्रिक आव्हानं मोठी होती. हे ब्रिज भी वैसे ही लंबी लाइफ का होना चाहिए जैसे कि जो ब्रिज को डिमोलिश किया गया था वो था, और इसके चलते भी डिसीजन लिया गया कि ये जो नई ब्रिज बनाई जाएगी वैसी बननी चाहिए जिसकी की डिज़ाइन लाइफ 100 साल हो, 100 ईयर्स की डिज़ाइन लाइफ हो. और चूंकि ये ब्रिज ऐसा बनना था जिसमें कि रास्ते में कहीं सपोर्ट नहीं हो, तो इसीलिए डिसाइड किया गया कि यह स्टील का ब्रिज बनाया जाएगा. लेकिन ये मॉडर्न स्टील है और स्टील के ऊपर तरह तरह के प्रोटेक्शन के मैकेनिज्म भी डाले हुए हैं इस तरह से ताकि ये ब्रिज रिलेटिवली मेंटेनेंस फ्री हो, जिस तरह को पेंट वगैरह करने की जरूरत पड़ेगी समय समय से, और 100 साल का पूरा डिज़ाइन लाइफ दे रहा है. गर्डर 76 मीटर लांबी, 12 मीटर रुंदी आणि 11 मीटर उंची या भव्य गर्डरच्या निर्माणासाठी MSRDC ने राईट्स रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस या रेल्वेच्या संलग्न कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. रेल्वेच्या नियमानुसार गर्डरच्या उभारणीचं काम हे RDSO अर्थात रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशननं ठरवून दिलेल्या अधिकृत संस्थांकडून करून घेणं बंधनकारक होतं. म्हणूनच राईट्सच्या सल्ल्यानुसार गर्डरच्या निर्माणाचं काम हैदराबाद मधल्या ग्लोबल स्टील या कंपनीला देण्यात आलं. ग्लोबल स्टीलकडे JNPT, मुंबई मेट्रो अशा अनेक कामांचा अनुभव आहे. 76 मीटर लांब, 700 टन वजनाच्या गर्डरच्या कामासाठी सुमारे 8 ते 8.5 महिन्यांचा कालावधी आवश्यक होता. पुलाच्या नियोजनातच बराच कालावधी गेला. पुलाचं सुमारे 60%हून अधिक काम बाहेर म्हणजेच वर्कशॉपमध्ये होणार होतं, त्यामुळे जनतेला पुलाच्या कामात गती नसल्याचा गैरसमज होणं अत्यंत स्वाभाविक होतं. वाहतूक कोंडीचा प्रश्न हा आवासून उभा होता. लोकांना प्रत्यक्ष काम दिसू शकत नव्हतं आणि त्यामुळे विरोधक टीकाकारांना बळ मिळालं होतं. मात्र शेकडो किलोमीटर दूर असा हा पत्री पूल आकाराला येत होता. राईट सुद्धा ही एक रेल्वेची सिस्टर कन्सल्ट कंपनी आहे. ही जे फक्त हेच काम पाहतात रेल्वेवरच्या स्टील स्ट्रक्चरच्या बाबतची, त्यांना आपण नियुक्त केलं होतं आणि त्यांच्या समवेत आणि खाद्यासोबत आपण एक पाणी अशी केली होती किंवा खरोखर तिथे काम आपल्या नियोजनानुसार होत आहे का, नसेल तर त्यांना आपल्याला काही रिक्वेस्ट करता येईल. आणि त्यावेळापासून मग आपण हैदराबादला जेव्हा व्हिजिट दिली त्यावेळेला तिथल्या मॅन्युफॅक्चरला आपण अशी विनंती केली होती किंवा आम्हाला ह्या पुलाची अत्यंत निकळ आहे, तुम्ही जितक्या लवकर करता इतका हा काम आम्हाला पूर्ण करून द्या, जेणेकरून आपण इथे पुलाचं काम लवकर पूर्ण करू शकतो. आणि त्याने सुद्धा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आपल्याला दिला, सकारात्मक म्हणजे हे स्ट्रक्चर जर पूर्ण करायचं नॉर्मल टाइममध्ये 6-8 महिने लागले असते, साधारण त्याने 2.5-1 महिन्यामध्ये आपलं ते काम पूर्ण केलं. गर्डरसाठी 350 ग्रेडचं स्टील वापरण्यात आलं, ज्यामुळे 100 वर्षाहून अधिक काळ या पुलाचं आयुर्मान असेल. गर्डर 250 विविध भागात तयार करण्यात आलं. राईट्सच्या मार्गदर्शनाखाली त्याची यशस्वी चाचणी हैदराबादलाच घेतली गेली. गर्डरचे भाग प्रत्यक्ष जागी पोहोचल्यानंतर ते जोडण्यास पुलाच्या बाजूलाच मोठ्या जागेची आवश्यकता होती, जेणेकरून गर्डर पूर्ण झाल्यानंतर त्याला सरकवणं सोपं जाईल.
त्यासाठी नवीन होणाऱ्या पुलाच्या बाजूलाच असलेल्या सुरभी सोसायटीला निवेदन देण्यात आलं. या गृहसंकुलात सुमारे 500 परिवारांचं वास्तव्य आहे. रहिवाशांना गर्डरचं काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये याची भीती होती. त्यांच्याशी चर्चेत 2 महिन्यांचा कालावधी जाऊन सुद्धा ते तयार होत नव्हते. लोकशाहीत अशा विलंबाला पर्याय नसतो. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त, MSRDC अधिकारी आणि गृहसंकुलाचे पदाधिकारी यांच्या बैठकीत त्यांना पूर्णपणे सुरक्षेची हमी देण्यात आली. यात अनेक प्रयत्नांनंतर यश आलं. सोसायटीला कोणत्याही प्रकारची हानी न होऊ देता आणि सुरक्षेच्या दृष्टीनं खोदकामासारखे अनेक कामं ही कोणत्याही प्रकारच्या मोठ्या यंत्रांचा वापर न करता पार पाडण्यात आली. कामं करताना होणाऱ्या आवाजाचा त्रास रहिवाशांना होऊ नये म्हणून नॉईज बॅरियर्स लावण्यात आले. संपूर्ण कामानंतर सदर जागेवर उद्यान बनवून देण्याची हमी सोसायटीला देण्यात आली. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा. कोरोना महामारीमुळे 22 मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. पदरी पुलाच्या निर्मात्यांसमोर एक मोठं संकटच उभं ठाकलं. उद्योग बंद झाले. देशानं या दशकातलं सर्वात मोठं स्थलांतर सुद्धा पाहिलं. बहुतांशी मजुरांनी आपापल्या गावी पलायनाला सुरुवात केली. घरातून बाहेर पडण्यास संपूर्णपणे बंदी घालण्यात आली. अत्यावश्यक सेवाच या दरम्यान सुरू होत्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं. गर्डर उभारणीच्या कामाला कुशल कामगारांची गरज होती. 3 महिन्यानंतर विशेष परवानगी धारकांसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आणि त्यानंतर थांबलेलं काम पूर्ण करण्याचा दृढ निश्चय करत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कामगारांची विशेष परवानगी घेऊन त्यांना विमानानं पश्चिम बंगालमधून कल्याण इथं आणलं आणि गर्डरच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. गर्डरच्या जोडणी दरम्यान कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कंत्राटदाराकडून पराकोटीची काळजी घेतली गेली. पूरा हेल्थ कॅम्प रखा हुआ था. डॉक्टर था, सब आए, उनका पूरा टेस्ट किया गया और फिर पीरियडिकली हर 15 दिन हम उनका टेस्ट करते थे कोरोना है कि नहीं. और वो बारिश के सीजन भी थे तो वो ये भी कह रखनी पड़ी थी लीवर भीगे नहीं तो इसलिए हमको रेनकोट देते थे और ज्यादा लेट नाइट भी काम नहीं करवा सकते थे क्योंकि लीवर में डर था कोरोना का. आणि बातमी आहे कल्याण मधून. कल्याणच्या पत्री पुलाचं काम कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्वाचं असलेला पत्री पूल सुरू व्हायला आणखी 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा. डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्री पुलाचं काम अतिशय कुर्मगतीनं सुरू आहे. त्या कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण करणार आहे असं बॅनर लावलं होतं. 8 महिने से ये ब्रिज का काम चल रहा है बोल के ये लोगों ने तोड़ दिए अफवाह. इकडे पत्री पुलावरती राजकारण जोरात सुरू होतं. नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं. हे जितकं खरं तितकंच लोकांची दिशाभूल करत राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू झाला. प्रत्यक्ष जागी पुलाचं काम दिसत नसलं तरी हैदराबाद इथे या पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. या दरम्यान काही सामान्य नागरिकांनी आपला विरोध दर्शवला पण यामध्ये अनेक पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. पुलावर अनेक गाडी बनवली गेली. कोणी भीक मांगो आंदोलन केलं तर कोणी पुलाचं श्राद्ध सुद्धा घातलं. सोशल मीडियावरून टीका सुरू होती. तारीख पे तारीख अशी शिलकी टीका होत असली तरी प्रत्येक तारखेला नवनव्या अडचणी उभ्या ठाकत होत्या. मात्र त्याला उत्तर देत बसण्यापेक्षा संयमानं या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत होते. खूप टीका झाल्या याच्यावरती. खूप मला वाटतं विरोधकांनी गाणीही बनवलेली आहेत. त्या गाणी बनवण्यामागे कोण आहे हेही मी जाणतो. विरोधकांचं काम आहे टीका करणं. मला वाटतं सगळ्या जर लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जर काम केलं की एक विधायक गोष्ट घडत असते. पण असो की विरोधकांचं कामच आहे ते करणं. माझं काम करणं होतं. लोकांच्या समस्या ज्या आहेत, लोकांचा त्रास जो आहे तो कसा कमी होईल ह्याच्यासाठी मी काम करत राहिलो. आणि आज आपल्याला एवढं मोठं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. जो आपल्यासमोर विरोधक प्रश्न उपस्थित करत होते किंवा चित्र निर्माण करत होते की ह्या पत्रीपूलला इतका वेळ का लागतोय, तर या सगळ्या टेक्निकल गोष्टींवरून आपल्याला कळलं असेल की जेवढा स्पॅन आपल्याला मिळालेला आहे पत्रीपूल निर्माण करण्यासाठी तो 1 वर्षापेक्षा कमी कालावधी जो आहे तो आपल्याला पत्रीपूल निर्माण करण्यासाठी मिळालेला. पुलाच्या गर्डर जोडणीचं काम पूर्ण झाल्यानंतर गर्डरला त्याच्या नियोजित ठिकाणी सरकवण्यास रेल्वे बोर्डानं 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी 4 तासांच्या मेगाब्लॉकसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानं मंजुरी दिली. या काळात 250 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. प्रत्यक्ष गर्डर लॉन्चच्या 3 ते 4 दिवसांआधीपासून गर्डर लॉन्चचा सराव सुरू होता. आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी गर्डर हा पुलाच्या लांबीच्या मध्यभागापर्यंत सरकवला जाईल आणि दुसऱ्या दिवशी तो नियोजित स्थानापर्यंत लॉन्च करण्यात येईल. जुन्या पत्री पुलाला आई पिसाई देवीचं नाव असल्याकारणानं
कामाची सुरुवात होण्याआधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तिसाई देवीचं दर्शन घेतलं. सकाळचे 10:30 वाजले. सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. इतक्या दिवसांची मेहनत फलद्रूप होण्याचा दिवस होता. मेगा ब्लॉकला सुरुवात झाली. रेल्वे, राईट्स, MSRDC यांचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. गर्डर जॅकच्या सहाय्याने वर उचलून त्याखाली रोलर लावण्यात आला. गर्डरची दिशा न बदलता पुढे सरकत राहावा म्हणून ठराविक अंतर सोडून दोन्ही बाजूला त्याला आधार देण्यात आला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या हस्ते लॉन्चला सुरुवात झाली. मोठ्या आणि उच्च क्षमतेच्या स्टील वायर रोप इलेक्ट्रिक विंचला गुंडाळले जाऊ लागले आणि गर्डर पुढे सरकू लागला. पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आमदार एकनाथजी शिंदे गर्डर लॉन्चच्या पाहणीसाठी उपस्थित होते. बहुचर्चित पत्री पुलाचं हे मोठं काम होत असताना स्वतः आदित्य ठाकरेंची उपस्थिती हा मुद्दा किती जिव्हाळ्याचा आहे याची साक्ष देणारा होता. आदित्यजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून या कामाचे बारकावे जाणून घेत होते. अति महत्वाची मंडळी सगळ्या टीमला विश्वास देण्यासाठी उपस्थित होती. एखादं मोठं जहाज समुद्रात लाटांना चिरत पुढे जात असल्यासारखं गर्डर लॉन्च होत होतं. गर्डर हळूहळू पुढे सरकत होता. समोरच्या बाजूस कामगारांची टीम श्वास रोखून सूचना देत होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊन होते. अथक प्रयत्नांनी गर्डर मध्यभागापर्यंत आला. मात्र दरम्यानचा प्रवास श्वास रोखून धरणारा होता. एक छोटीशी चूक सुद्धा उपनगरी रेल्वेची सेवा खंडित करणारी ठरू शकली असती. दुसऱ्या दिवशी अर्थात 22 नोव्हेंबरला मध्यभागापासून नियोजित स्थळी गर्डर ठेवला जाणार होता. राज्यातली मीडिया, विरोधक सारेच लक्ष ठेवून होते. एक एक क्षण महत्वाचा होता. मात्र सारा काही सुरळीत पार पडेल असं वाटत असतानाच मूळ स्थानापासून अवघ्या काही मिलीमीटरनं गर्डरची दिशा बदलली. अभियंत्यांच्या दृष्टीनं काही टक्के असं होणं स्वाभाविक आहे. मात्र या ठिकाणी 1% चूक सुद्धा परवडणारी नव्हती. आज नियोजित स्थळी गर्डर जात नाही अशी स्थिती झाली. मेगा ब्लॉक मिळणार का? गर्डर तसाच दोंगळत कसा ठेवणार? असे अनेक प्रश्न समोर दिसायला लागले. दुपारी 2:00 मेगा ब्लॉक संपला. विरोधकांचा थैथयाट सुरू झाला. मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी कंबर कसली. रेल्वेचे अधिकारी कंत्राटदार यांचं मत वळवलं. काम आताच झालं पाहिजे यासाठी प्रेरणा देत अक्षरशः अभियंत्यांनी कसं पणाला लावत सरकलेला पूल सरळ केला. आता गरज होती ती पुन्हा मेगा ब्लॉकची. खासदारांच्या आग्रहाखातर लोकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणेनं तत्परता दाखवत रात्रीचा मेगा ब्लॉक घेतला. यहां पे लोकल डिसीजन हम लोगों ने लिया ध्यान में रखते हुए कि इस काम को करना आवश्यक हमें लगा. इस कारण से हम लोगों ने एक लोकल डिसीजन लिया कि रात को भी हम ब्लॉक करेंगे और वो किया गया. उसमें हो सके थोड़ी बहुत ट्रेन्स के लिए तकलीफ हुई हम लोगों को, बट वो ब्लॉक हमें करना जरूरी था. तो इसलिए लोकल लेवल पे हम लोगों ने डिसीजन लिया कि वो रात को हम ब्लॉक करेंगे. एंड वो एक अनशेड्यूल्ड काम था जो पहले से प्लानिंग में नहीं था, बट वो डिसीजन लेना जरूरी था. इस कारण से डिसीजन वो लिया गया. रात्री 1:30 ते 3:15 असा 1.25 तासांचा मेगा ब्लॉक मंजूर झाला. विरोधक, टीकाकार साखर झोपेत असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळी टीम जिद्दीनं पेटून उठली आणि कामाला लागली. संपूर्ण कामगार, अधिकारी आपापल्या जागी सज्ज होते. शेवटची रेल्वे समोरून जाताच सगळे कामाला भिडले. गर्डर पुढे सरकू लागलं. पण अडचणी अजून संपायच्या होत्या. लोखंडी दुर्खंडाला गुंडाळणारी इलेक्ट्रिक बेंच निखळली आणि एकच हलकल्लोळ झाला. वेळ अत्यंत कमी होता. त्यातही अडचण समोर आली ती नीट करण्याकरता सुमारे 1/2 तास गेला. सगळे स्तब्ध होऊन टीमला काम करताना पाहत होते. 3 दिवस झोप न घेता अविरत काम करणाऱ्या कामगारांच्या डोळ्यांवर जिद्द होती. इलेक्ट्रिकल बेंच पुन्हा फिरू लागली. पुलाचं गर्डर सुरक्षित स्थळी पोहोचलं असं वाटत असताना ज्या रोलर्सवर गर्डर पुढे जात होतं त्यातील पुढील बाजूचा रोलर तुटला. तो युद्ध पातळीवर नीट करण्यात आला. मेगा ब्लॉकची वेळ एवढा संपून गेली होती. समाधान या गोष्टीचं होतं की गर्डर सुरक्षित स्थळापर्यंत सरकवण्यात आल्यानं पुढे काम करण्यासाठीचा धोका टळला होता. पण काम संपलं नव्हतं. गर्डर नियोजित स्थानापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर 5:30 च्या सुमारास गर्डर लॉन्च झाला. 76 मीटरचा 72 तासांचा हा प्रवास थरारक होता. इतरांना टीका करताना सोपा वाटावा तितका तो नक्कीच नव्हता. पहाट होताना आकाशात आतषबाजी सुरू होती. यावेळी कामगार, रेल्वे खातं, MSRDC या सर्वांच्या एकत्रित मेहनतीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या युवा नेत्याच्या प्रयत्नांनी यश आलं होतं.
टीका करणारे झोपेत होते तेव्हा या सकारात्मक विचाराच्या युवकाला कल्याण डोंबिवलीकरांची कोंडी फोडण्यात यश मिळालं. जवळपास एका महिन्याच्या आत पुलावरील कॉन्क्रीट आणि इतर कामं पूर्ण करण्यात आली. जोड रस्त्याची कामं पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्यात आला. पत्री पुला आधी तोडलेले पूल जैसे थे अवस्थेत असताना रेल्वेवरील देशातील सर्वात मोठं मेगा स्ट्रक्चर आकारास आलं होतं.